का पॅक फसला होता रात्री की ती रडली अक्षरशः की मला काढून द्या काढून द्या खूप प्रयत्न केले मी आणि यांनी दोघांनी नमस्कार मंडळी मी प्रियांका माझ्या संपूर्ण युट्यूब परिवाराची प्रियांका भरत चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे तुम्ही सगळे मजेतच असाल आणि तुमची तब्येत देखील ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूया तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे सिक्रेट सारखा की कुठले असे सिक्रेट आहेत की जे आपण आपल्या आयुष्यात अवलंबले तर आपण यशस्वी होऊ यशाचा पल्ला गाठू तर त्याबद्दल आज मी, आ, या मी तुम्हाला सांगणार आहे खूप प्रॅक्टिकल आहेत असं अंधश्रद्धा वगैरे असा कुठलाच विषय नाही आहे यामध्ये प्रॅक्टिकली विचार करूनच हे सगळं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे आता पुढे ते सगळं मी माझ्या आयुष्यामध्ये अवलंबूनच त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला त्याचा बेस्ट रिझल्ट मिळाला म्हणून मला असं वाटलं की ही गोष्ट मी माझ्या परिवाराबरोबर शेअर करावी त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आहे अजिबात मिस करू नका व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आयुष्यात यशाचे पल्ले गाठण्यासाठी किंवा आयुष्य यशस्वी जगण्यासाठी ज्या सिक्रेट काही गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही कुठलीही गोष्ट तुम्हाला करताना नेहमी असा स्वतःवरच राग येऊ शकतो त्यामुळे स्वतःवर आधी विश्वास ठेवा की नाही मी हे करू शकते ठीक आहे आता मला जमणार नाही पण थोड्या वेळाने विचार करून मला हे कसं करता येतं हा विचार करा पण मी करूच शकणार नाही हा विचार सोडून द्या जिथं तुम्ही शकणार नाही शक्यताच संपवून टाकतात ना तिथे गोष्टी आपोआप संपत असं म असं त्या सिक्रेटचं एक आहे असं मी सांगते तुम्हाला या ठिकाणी कारण काय आहे भरपूर गोष्टींमध्ये आपण म्हणतो की ती गोष्ट आता पॉसिबल नाही पण इम्पॉसिबल पण नाही आहे ना कधी ना कधी ती पॉसिबल होणारीच आहे मग तसंच आपल्या बाबतीत आहे जर आता आपण नाही करू शकत आहोत ना पण उद्या आपण नक्की करू शकू हा ठाम विश्वास जेव्हा तुम्ही स्वतःवर ठेवायला शिकाल ना ती गोष्ट नक्की तुमच्या हातून झालेलीच असते मी माझ्यावरून सांगते खूप गोष्टींच्या बाबतीत मी मागे आहे असं मला अजूनही आहे का, खूप काही गोष्टी कमी आहेत माझ्यामध्ये पण जर काही करायचं ठरवलं कारण मला नवीन गोष्टी शिकायची प्रचंड आवड आहे कसं का असणं जर शिकायचं आहे ना तर शिकायचंच आहे हे माझं मनाशी ठरलेलं असतं ही जिद्द मी बाळगते आणि स्वतःवर विश्वास ठेवून मी ती गोष्ट करते सुरुवातीला मला पूर्ण शंभर टक्के जमते असं नाही पण त्यातला सत्तर टक्के भाग मला नक्कीच जमलेला असतो आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये मी रुळली की पूर्ण शंभर टक्के भाग मी कवर करते आणि मला ती गोष्ट नक्कीच जमलेली असते आणि मी त्यात परिपूर्ण उतरलेली असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगली संगत बाळगा आता चांगली संगत कुठून आली इथं तुम्ही असं म्हणाल याच्यामध्ये पण याच्या चांगल्या संगतीचा देखील मोलाचा वाटा असतो आता मी शाळेतलंच उदाहरण देते तुम्हाला एकदम ढ काहीच न करणाऱ्या व्यक्तीबरोबर जेव्हा एखादी हुशार व्यक्ती बसायला लागते ना तेव्हा चांगल्या व्यक्तीपेक्षा त्या वाईटाचा त्या चांगल्या व्यक्तीवर परिणाम व्हायला लागतो आपण टी व्ही सिरियलमध्ये दे देखील बघितलं आहे आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा काही उदाहरणं असे आहेत जर आपल्याला एखाद्या चुकीच्या व्यक्तीबरोबर आपण जोडले जातो ना तेव्हा चुकीचंच आयुष्यात घडतं आपण जशी ती व्यक्ती रे करते ना तसाच विचार करायला लागतो हा मग ती करत नाही आपण काय करावं असा विचार करतो आणि मग कुठेतरी गुंता होतो आणि मग वेळही हातातून जाते आणि आपल्याला जे आयुष्यात गाठायचं आहे आयुष्यात काहीतरी उंची गाठायची आहे ती पण आपल्याला मिळत नाही म्हणून एक मी आ, काल का परवा मला कोणीतरी खूप छान असं दोन चार वाक्य सांगितले ते तुम्हाला सांगते की आपण जर फक्त हजारो कमावणाऱ्यांबरोबर राहू तर आपण हजारोच कमवू पण जर आपण लाखो कमावणाऱ्यांबरोबर राहू ना तर आपली विचारसरणी बदलेल आपले मार्ग मोकळे होतील आणि आपण देखील लाखो कमवायला लागू तर पैशांच्या बाबतीत नाही पण विचारसरणीच्या बाबतीतही खूप फरक पडतो आपण फालतू विचार करणाऱ्या लोकांबरोबर राहिलो तर आपली विचारसरणी देखील तशी होत जाते आणि चांगल्या विचारसरणीच्या लोकांसरा विचारसरणीच्या लोकांबरोबर राहिलो तर आपली विचारसरणी देखील खूप छान बदलत जाते हा माझा आयुष्यातला खूप छान अनुभव आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कल आज आजकाल आता या ठिकाणी कसं असतं ना आपण ठरवतो की हा मला उद्या सकाळपासून लवकर आहे सहा वाजेपासून ठरवतो सगळं लिहून ठेवतो अलार्म लावून ठेवतो ब्ला, ब्ला, ब्ला खूप साऱ्या गोष्टी करतो पण जेव्हा सकाळी सहाचा अलार्म वाचतो ना आपली रोजची सवय झालेली असते सातला उठायची मग काय जाग लवकर येत नाही आणि मग काय आपण पुन्हा तो स्नूजवर ठेवतो आणि पुन्हा झोपतो एका तासासाठी आणि मग सातला उठतो तर ती गोष्ट होत नाही ती पुन्हा उद्यावर जाते की उद्या करू उद्या करू उद्या करू आणि तो उद्या कधी येतो ते कोणालाच माहिती नसता म्हणून या ठिकाणी कल करे सो आज कर आज ठरवलंय ना तुम्ही करायचं तर करूनच घ्या मी माझं सांगते आता आता तुम्ही म्हणाल की स्वतःच उदाहरण देते एका तसं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात अवलंबल्या आहेत आणि त्यातून मला बेस्ट रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून मी फक्त माझं उदाहरण देते आहे या ठिकाणी तर मी आता जेव्हा मला व्हिडिओज बनवायचे असतात रोज रोज व्हिडिओ टाकताना कंटेंट पण विचार करायला लागतो युट्यूबला काही व्हिडिओ घ्या नाही किच कुकिंगचे म्हणा किंवा कुठलेही व्हिडिओ म्हणा काहीतरी तर टॉपिक पाहिजे उगाच काय व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार म्हणून मी सकाळी स्वयंपाक करताना किंवा रात्री स्वयंपाक करताना स्वतःशीच बडबडत असते किचनमध्ये एकटीच असते घरातही एकटी असते निधी असते आणि सोबत तिच्याशी जास्त बोलणं होत नाही तिची तिची खेळते तर तर मग काय तेव्हा मी विचार करते की हा हे हा विचार करता करता काय करू शकतो हा मग हे का ते का ते का मग एक फिक्स विचार ठरतो आणि मी त्याच्यावर काम करायला लागतं स्वयंपाक झाला जेवण झालं की मी माझं माझं निधीला थोडं बघितलं की त्याच्यानंतर काम करायला लागते आणि सेम डे मी जर सकाळी विचार केला तर दुपारी व्हिडिओ शूट करते किंवा रात्री विचार केला तर मला तर येतच नाही त्या विचाराने सकाळी कधी लवकर सकाळ होईल आणि मी व्हिडिओ शूट करेन असं मला झालेलं असतं कारण कुठली पण मला असं नको असतं की अजून दुसरा कुठला चुकीचा विचार ह्या विचाराशी न जुळणारा विचार जर डोक्यात आला तर आ, पुन्हा माझं लांबणीवर जाईल पुन्हा मी माझे विचार बदलेल मग पुन्हा आज नको आपण थांबू थोडं मग उद्या करू असं होईल तर ते मला नको असतं म्हणून मी आज ठरलंय ना तर आता थोड्या वेळात त्याच्यावर तयारी करेल आणि लगेच ती गोष्ट करायला घेते म्हणजे मग मा, माझा प्लॅनही फिसकटत नाही आणि मला त्यातून खूप चांगलं काहीतरी मिळतं आणि जी गोष्ट मनात ठरवलेली आहे ती देखील होते आणि आनंद पण मिळतो मनाला चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट लेडीजसाठी खूप जास्त गरजेची आहे कारण कुठलीच गोष्ट आपल्या पोटात राहत नाही बऱ्याचदा लेडीजला सवय असते मॅक्झिमम लेडीजला सगळ्यांनाच नाही म्हणणार मी या ठिकाणी पण मॅक्झिमम लेडीजला ही सवय असते की कोणी काही सांगितलं की हे लगेच दुसरीला केव्हा सांगू किंवा नवऱ्याला केव्हा सांगू मैत्रिणीला केव्हा सांगू हे खूपच असं एक्साइटमेंट असते की मी कधी सांगणार आहे मी कधी सांगू शकते असं त्यांना झालेलं असतं तर एखाद्याबद्दलचं बोलणं ते ठीक आहे पण जर आपण आपले प्लॅन्स दुसऱ्यांना जेव्हा सांगतो ना तर कुठेतरी दुसऱ्यांचे विचार त्याच्यावर आकर्षित होतात आणि मग ती गोष्ट अशी विस्तारित चुकीच्या पद्धतीने विस्तारित होते आपल्या विचारांनी विस्तारित होण्यापेक्षा ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने विस्तारित होते निधी ज्या करते सॉरी तर ती गोष्ट विस्तारित होत असते त्यामुळे मग ती गोष्ट आपल्याने होत नाही आणि अपयश येतं पुन्हा मग ठरवलं होतं झालं नाही मग असे आपण कारण द्यायला सुरुवात करतो आणि कारण द्यायला लागलो म्हणजे आपण अपयशाची पहिलीच पायरी पार करतो म्हणून जे सिक्रेट बुक आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही काहीतरी मनात आणि डोक्यात विचार केलेला आहे काहीतरी प्लॅन केलेला आहे ना तर त्याच्यावर तुमच्या मनात तुमचा तुमचाच विचार करून तुम्ही काम करा सतराशे साठ लोकांना सांगत बसू नका मैत्रिणीला सांगू भावाला सांगू बहिणीला सांगू किंवा नवऱ्याला सांगू असं करू नका तुमचं काम आहे तुम्ही ठरवा विचार करा आज गुगल आहे आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी शोधायला त्याच्यामुळे तुम्हाला गुगलवर हजारो प्रश्नांची उत्तरं मिळून जातात आणि ती गोष्ट होते व्हिडिओच्या बाबतीत मी तेच करते आज जर मी ठरवलं की मला हा कंटेंट मला शूट करून प्रेझेंट करायचा आहे पुढे तर मी तेच करते हल्ली तर यांना पण माहिती नसतं की मी कुठले व्हिडिओ अपलोड करणार ते मला विचारतात रोज सकाळी ऑफिसला जायच्या आधी आज काय टाकणार आहे मी त्यांना सांगते व्हिडिओ येईल दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही बघून घ्या तर त्याच्यामुळे मला काय होतं आहे की एक पॉझिटिव्ह एनर्जी माझी टिकून राहते आणि मी सतत त्याच्यावर काम करते आणि पटकन मी निर्णय घेऊन टाकते की हां मला करायचं आहे ना मी पटापट त्याच्यावर सर्च करते की मला काय काय लागणार आहे आणि ती, ती गोष्ट करते कोणालाच काही सांगत नाही आणि डायरेक्ट पोस्ट केल्यानंतर ती सगळ्यांना दिसू देते खूप चांगल्या वर्क करतात ह्या सगळ्या गोष्टी तर असं मी करत असते त्यामुळे तुम्ही देखील Uh, माहिती मला पोटात ठेवणं खूप अडग अवघड असते कुठलीही गोष्ट खूप त्रास होतो कधीही कोणाला पटकन सांगू असं झालेलं असतं पण ट्राय करा जेव्हा तुम्ही ही गोष्ट कोणाला न सांगता डायरेक्ट तुम्ही कराल ना तर आनंद असेल एकतर लोक आश्चर्य लोकं काय आपल्या शेजा म्हणजे जवळचे असतात ना ते पण आश्चर्यचकित होतील आणि कोणी तुम्हाला डिमोटिवेट करेल पण डिमोटिवेटपेक्षा ॲप्रिशिएट करणारे खूप सारे लोकं असतात त्यामुळे तुमचं प्लॅनिंग कोणालाही सांगू नका मनातल्या मनात ठेवा आणि चांगला विचार करूनच पुढचं प्लॅनिंग करा सगळ्यात शेवटचं आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे नेवर अप म्हणजे माघार घ्यायची नाही कधीच माघार घ्यायची नाही चुकलंय ना तर चुकांमधून शिका आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा कोणी नाव ठेवता आहे आहे ठेवू द्या नाव ठेवणाऱ्यांकडे ना ना लक्ष नका उलटांचे आभार माना की तेवढा ते वेळ आपल्यावर खर्च करतायत त्यांचा रागराग करण्यापेक्षा त्यांचे आभार माना की अरे बापरे तुम्ही एवढा मौल्यवान आमच्यासाठी खर्च केलं नाव ठेवण्यासाठी खूप खूप आभारी आहोत मंडळ तुमचे असं तुम्ही त्यांना म्हणा आणि पुढे चालते पुढे मार्ग मोकळे करा तर या ठिकाणी मला एक छान उदाहरण द्यायचं मी माझ्या मुलीचं म्हणजे निधीचं उदाहरण देते की आ, काल ना ती हे खेळत होती इंजेक्शन सिरिंज होती ही आणि त्याच्या स्थितीने हा जो क्रियन आहे तो असा फसवलेला होता तो इतका पॅक फसला होता रात्री की ती रडली अक्षरशः की मला काढून द्या काढून द्या खूप प्रयत्न केले मी आणि यांनी दोघांनी प्रयत्न केले तिने देखील खूप प्रयत्न केले पण तो निघत नव्हता खूप पॅक झालेला होता तो आतमध्ये आम्ही खूप ठोकलं त्याला प्रेस केलं विचार येत होता की कापून टाकायचं पण ती त्यानेही रडली असती की तोडून टाकलं इंजेक्शन म्हणून मग तिला समजावलं की ठीक आहे आपण दुसरं घेऊ असं तसं तिला समजावून आम्ही रात्री झोपवलं पण ती पुन्हा सकाळी लवकर उठली विशेष म्हटल्याने आणि म्हटले की माझं इंजेक्शन कुठे त्यातून मला खडू म्हणते ती याला खडू काढायचा आहे तर तिला मी पुन्हा समजवलं की अगं बाळा आपण मी तुला दुसऱ्या घेऊन देईल नाही निघत आहे ते असं तसं मी सांगितलं आणि पण तिचं काही मन होत नव्हतं तिने पण तिने दुपारपर्यंत प्रयत्न केले माझं लक्ष नाही मी माझ्या कामामध्ये ती उठली तिचं सगळं स्कूल वगैरे झालं आणि पुन्हा तिने ते इंजेक्शन घेतलं आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली खूप ठोकलं मी बघत होती तिची गंमत पण तिला बोलून फायदा नाही हे मला माहिती होतं आ, मग मी करू दिलं कर बाई तुला जे करायचं ते करा असं म्हटलं आणि दुर्लक्ष केलं पण नंतर मग तिचं चा, आमचं जेवण वगैरे त्यानंतर तिने या बाजूने असं असं केलं याला आणि पुन्हा जोरात खूप जोरात जोरात असं केलं आणि मी इकडे बेडरूम मध्ये बसलेली होती आणि आली आणि म्हणते मम्मा वाव मी काढलं तिचा चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो कॅप्चर करण्यासारखा होता आणि मी तो नाही करू शकली माझ्या हातून चूक झाली की मी तिच्या तिचा तो आनंद नाही करू शकली खूप छान स्माईल होती आणि इतका आनंद होता तिच्या चेहऱ्यावरचा की खरंच तो आनंद आपल्याला जेव्हा आपण यशस्वी होतो ना आयुष्यात तेव्हा मिळतो तर निधीकडनं मला ही गोष्ट शिकायला मिळाली की खरंच नेवर अप नसतो कधीच माघार घ्यायची नाही प्रयत्न करत राहायचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचे म्हणजे एक ना एक दिवस यश आपल्याला मिळतंच त्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करा आणि यश नक्की तुमचा पायाशी असेल असं मला वाटतं तर एवढेच आज मला इथे तुम्हाला पाच गोष्टी सांगायच्या होत्या ह्या पाचही गोष्टींचा अवलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात करा खूपच फायदा होईल तुम्हाला खूप जास्त फायदा होईल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागतात ना तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष देतात आणि तुम्हाला कळतं की अरे आपल्यामध्ये हे पण गुण आहेत म्हणजे स्वतःचे न्यूनंगडता आपण जेव्हा बाळगतो ना तेव्हा काय होतं आपल्याला असं वाटतं की माझ्या कम मी तर अशीच आहे मग मला तर हेच नाही मग मला तर तेच नाही मग मला येतच नाही मग मी अशीच कंपॅरिझन होतो पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की नाही ते जरी नसलं पण त्याच्यापेक्षा बेस्ट माझ्याकडे आहे असा विचार आपल्यात बदलतो तर अशा या पाच गोष्टी खूप छोट्या अशा आहेत विचार केला तर भरपूर फायदा होईल या गोष्टींचा आपल्याला फक्त विचार करू नका अवलंब करा तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा आज आतापासून सुरुवात करा उद्यावर ढकलू नका की उद्या बघू उद्या करू तुम्ही जर आजपासूनच स्वतःबद्दल सकारात्मक विचार कराल स्वतःवर प्रेम करायला शिका शिकाल त्याच्यानंतर चांगल्या लोकांच्या विचारसंगतीमध्ये बसाल त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं मी की ने गिव अप करू नका आणि स्वतःचे प्लॅन स्वतःपुरतं मर्यादित ठेवून मग ते त्याची अंमलबजावणी करून लोकांसमोर जेव्हा प्रेझेंट कराल जे तर त्याचं जे आउटपुट असेल ते खूप छान मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघा खरंच खूप छान रिझल्ट तुम्ही स्वतःवर अप्लाय केल्यात ह्या गोष्टी खूप दिवसांपासून अप्लाय करते आहे आणि मला त्याचा खूप छान रिझल्ट मिळाला तर म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच अशी मी आशा करते आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर घंटीचं बटन देखील दाबा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय